नमस्कार, गुड मॉर्निंग। आज जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस आहे, वर्ल्ड स्किझोफ्रेनिया दिवस 24 मे। तर या स्किझोफ्रेनिया आजाराबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्याच्यातले गैरसमज काढण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे। मी डॉक्टर अमर शिंदे, मानसोपचार तज्ज्ञ, जागृती मानसोपचार केंद्र। स्किझोफ्रेनिया हा आजार काय आहे? साधारणपणे अख्ख्या जगामध्ये 1% पॉप्युलेशनला हा स्किझोफ्रेनिया आजार होतो। स्किझोफ्रेनिया आजार होण्याची कारणं काय असतात? साधारणपणे बऱ्याच वेळा हा आजार आपण जेनेटिक समजला जातो किंवा काही सोशल रिझन्स त्याच्यामध्ये असू शकतो, त्याच्यामुळे हा आजार निर्माण होतो। आजारात काय होतं प्रामुख्याने? या आजारात माणसाचे विचार बदलले जातात, विचारावर आधारित त्यांच्या भावना असतात आणि भावनांमध्ये मुळात त्यांचं वागणं पण बदलतं। उदाहरणार्थ विचारांमध्ये काय होतात की डिल्युजन्स तयार होतात। डिल्युजन म्हणजे विचार फिक्स होणं, त्यांना किती वेळा आपण समजावलं, काउन्सिलिंग केलं तरी काही सुद्धा फरक पडत नाही। उदाहरणार्थ काही पेशंट मी तुम्हाला सांगू शकतो की जसं काही पेशंटला असं वाटलं की त्यांना नासाचे सगळे सायंटिस्ट त्यांच्या पाठीमागे लागले, किंवा काही लोकांना असं वाटायला लागलं की स्कॉटलंड यार्ड पोलीस त्यांच्या पाठीमागे लागलाय, त्यामुळे बिचारा पेशंट प्रत्येक शहरातून ह्या शहरातून त्या शहरात जात होता, गार्डनमध्ये लपून बसत होता। त्यामुळं अशा प्रकारचा आजार आपल्याला कधी कधी समजून येत नाही। त्याचबरोबर संशय हा एक मोठी विचार डोक्यांमध्ये असतो। बऱ्याच वेळा आपण विविध बातम्यासुद्धा पाहतो की संशयामुळे हे झालं, संशयामुळे ते झालं। विशेषतः पत्नीवर किंवा नवऱ्यावरती संशय असणं हाही आजाराचा भाग असू शकतो। आता याच्यावर उपाय काय? आपल्या समाजात याच्याबद्दल जनजागृती नसल्यामुळं बऱ्याच वेळा यांना सगळे लोक येऊन समजावतात, अरे तू असं करू नको, तसं करू नको, किंवा कधी कधी त्यांची करणी, बाधा, जादू, मंतर अशा प्रकारची पण ट्रीटमेंट केलेली जाते आणि मानसोपचार तज्ज्ञात आणायला त्यांना खूप वेळ लागतो। त्याच्यामुळं जर हे आधीच आपल्याला कळलं, कारण ह्याच्यात एक उपाय आहे की लवकर ट्रीटमेंट तेवढा चांगला रिझल्ट। साधारणपणे 90% स्किझोफ्रेनियाचे पेशंट हे चांगलं आयुष्य काढू शकतात। त्याच्यामुळं ह्या आजाराबद्दल समाजात माहिती पसरवणं की ह्या प्रकारचे आजार असू शकतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट करायला मानसोपचार तज्ज्ञ आज सगळीकडे अवेलेबल आहे। त्यामुळं हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि स्किझोफ्रेनियाबद्दलची माहिती सगळ्यांना कळवा। थँक्यू।